शूद्र को ऊंची जाति के लोगों से बात नहीं करनी चाहिए और पास से गुजरते हुए उन्हें जोर से आवाज करनी चाहिए ताकि जो भी सुने वो रास्ते से हट जाए, क्योंकि शूद्र का दर्शन, उसकी आवाज, उसका स्पर्श उच्च जाति वालों को अपवित्र करता है। नहीं चाहिए तुम्हारे गंदे पैसे, जा दूर हो जाओ, जाओ। इस लड़के को लगता है चूंकि इसका बाप सूबेदार मेजर है, तुम इसके बाल काटोगे। अरे सूबेदार हो या मेजर, महार तो महारी है। अगर तुम भैंस के बाल काट सकते हो तो तुम भैंस, गधे और कुत्तों से भी बदतर हो। महाराष्ट्रामधील साधारणपणे 50 लाख धोबी आणि नाविक समाज यांचा अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करावा। धोबी समाजाचा अहवाल त्या काळचे मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांनी थेट केंद्रामध्ये पाठवलेला आहे। साधारणपणे 1960 अगोदर धोबी समाजाला महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीचं आरक्षण मिळत होतं। 1984 साली केंद्राने एक पत्र पाठवलं, या पत्रामध्ये नावी समाज यांचा देखील अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करावा अशा प्रकारची ओळ लिहिण्यात आलेली होती। मात्र मुख्यतः करून नावी आणि धोबी समाज या दोघांना अनुसूचित जातीमध्ये यायचंय की कोणी त्यांना त्याच्यामध्ये समाविष्ट करू पाहत आहे, मुळामध्ये आरक्षणाचा हा इतिहास कसा आहे, केंद्र आणि राज्य त्याचप्रमाणे संविधान आणि कायदा याच्यामध्ये कशा कशाच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत यावरती आज आपण नीट सविस्तर चर्चा करणार आहोत। सगळ्यात अगोदर धोबी समाज, धोबी समाजाचे मोठे संत झाले ते म्हणजे संत गाडगे बाबा। संत गाडगे बाबा यांनी अंधश्रद्धा निर्मूलन असेल, दारूबंदी असेल, अस्पृश्यता निवारण असेल, त्याचप्रमाणे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला त्यांनी सलाम केलेलं होतं। त्याचप्रमाणे पंढरपूर या ठिकाणी संत गाडगे बाबा यांनी जे एक आश्रम उभा केलेलं होतं किंवा वसतिगृह निर्माण केलेलं होतं, हे वसतिगृह पुढे चालून त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पीपल एज्युकेशन सोसायटीला दान केलेलं होतं। अशा प्रकारचा इतिहास हा धोबी समाजाचा आहे। सध्याच्या घडीला धोबी समाजाला संपूर्ण देशामध्ये 17 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशामध्ये अनुसूचित जातीतील आरक्षण मिळत आहे। त्याचप्रमाणे इतर जे 11 राज्य आहेत आणि 5 केंद्रशासित प्रदेश आहेत या ठिकाणी त्यांना ओबीसीचं आरक्षण मिळत आहे। आता आरक्षणाची सुरुवात नेमकी कुठून झाली हे नीट समजून घ्या। साधारणपणे 1990 धोबी समाजातील काही नेत्यांनी आम्हाला 1960 आरक्षण मिळत होतं, त्याच्यानंतर आम्हाला अनुसूचित जातीचं आरक्षण मिळणं बंद झालं म्हणून काही प्रश्न निर्माण करायला सुरुवात केली, पत्रव्यवहार करायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मग 1996 बार्टीचा एक अहवाल आला। आता हा बार्टीचा अहवाल कशा प्रकारे दाबण्यात आला किंवा बाजूला सारण्यात आला याच्यावरही आपण बोलणार आहोत। मात्र तत्पूर्वी 2002 भांडे समितीचा एक अहवाल आला आणि हा भांडे समितीचा अहवाल साधारणपणे 2002 ते 2017 अशा साधारणपणे 15 वर्ष मंत्रालयाच्या फाईलीमध्ये धूळ खात बसलेला होता। त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की 2014 केंद्र आणि राज्यामध्ये सत्ता पलट झाली, भारतीय जनता पार्टीची सत्ता केंद्रात आणि राज्यात आली। अशा परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी साधारणपणे 2018 देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे या दोघांनी मिळून आरक्षणाचा अहवाल केंद्राला शिफारस करून सामाजिक न्याय विभागाकडे पाठवला। कधी? 2018। त्याचबरोबर त्यांनी म्हणजेच धोबी समाजातील जेवढे काही लीडर आहेत या लोकांनी अनुसूचित जाती आयोगाचे जे अध्यक्ष होते त्या काळचे CS थूल यांच्या बैठकीमध्ये धोबी समाजाला देखील आरक्षणाची गरज आहे, जरूरत आहे हे त्यांना पटवून सांगितलं। त्याचबरोबर 4 सप्टेंबर 2019 एका हा अहवाल भांडे समितीच्या शिफारसीवरून केंद्राकडे पाठवण्यात आला। म्हणजे कुणी पाठवला? तर त्यावेळेच्या सरकारमध्ये सत्तेत बसलेले देवेंद्र फडणवीस सरकारने भांडे समितीचा अहवाल केंद्राकडे पाठवला की आरक्षण यांना देण्यात यावं। साधारणपणे 22 ऑक्टोबर 2021 केंद्र शासनाला आरक्षणाकरता विविध पत्रामध्ये माहिती भरून पाठवली। सध्याला महाराष्ट्रामध्ये परेट, लिंगायत धोबी आणि परदेशी धोबी अशा प्रकारची जात आणि उपजात आहे। मग सरकारला एक प्रश्न करणं गरजेचं आहे, तो म्हणजे जर तुम्ही 2002 भांडे समितीचा अहवाल केंद्राकडे पाठवताय तर मग 1996 बार्टीने जो अहवाल राज्य शासनाला पाठवलेला होता तो अहवाल तुम्ही बाजूला का सारला? कारण की या बार्टीच्या अहवालामध्ये साधारणपणे 30 पानाचा तो अहवाल आहे आणि हा PDF मध्ये देखील उपलब्ध आहे।
या बार्टीच्या अहवालामध्ये बार्टीने सरळ आणि स्पष्ट पद्धतीने नमूद केलेलं होतं की धोबी समाज हा अस्पृश्य समाज नाही. धोबी समाज महार मांग चांबार ढोर यांचे कपडे धुवत नाही. धोबी समाजाची घरं ही गाव कुसाच्या आतमध्ये आहेत. सवर्ण समाज आणि ब्राह्मण समाजाच्या बाजूला आहेत. त्याचबरोबर धोबी समाजाला मंदिर, गाव, कूस, वेश, गावातील मंदिरातील पंक्ती याच्यामध्ये त्यांच्यावर कुठल्याच प्रकारचा भेदभाव केला जात नाही. साधारणपणे 1950 ते 1960 या कालखंडामध्ये धोबी समाजाला महाराष्ट्रात फक्त बुलढाणा आणि भंडारा या दोन जिल्ह्यांमध्ये आरक्षण देण्यात येत होतं. मात्र याचा अर्थ असा नाही की संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये धोबी समाजाला आरक्षण देण्यात यावं. धोबी समाजाची आर्थिक, शैक्षणिक, राजकीय या बाजू कमजोर असू शकतात. मात्र याचा अर्थ असा नाही की धोबी समाज हा अस्पृश्य आहे. हा अहवाल आहे बार्टीने दिलेला 1996 नोव्हेंबर महिन्यात. मात्र हा अहवाल जाणून बुजून बाजूला सारण्यात आला. त्याच्या पुढे आता नाविक समाज. नाविक समाजाचं देखील असं म्हणणं आहे की 1984 केंद्राने राज्याला एक पत्र पाठवलं. या पत्रामध्ये असं नमूद केलं की नावी समाजाला अनुसूचित जातीमध्ये आरक्षण देण्यात यावं. आता नाविक समाजामधले देखील थोर संत झालेले आहेत. त्याच्यामध्ये संत सेना महाराज आहेत, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत काम केलेलं जीवा महाल होते. आणि वेगवेगळ्या पद्धतीने नाविक समाजांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत देखील कार्य केलेलं आहे. कारण की महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुंबईमध्ये नाविक समाजाचा एक भलं मोठा असा मोर्चा नेलेला होता. आणि या मोर्चामध्ये आम्ही सती प्रथामध्ये महिलांचं केस कापणार नाहीत अशा प्रकारची शपथ नावी समाजाने घेतलेली होती. म्हणजे नावी समाजाचं आंदोलन, मोर्चे आणि समाज क्रांतीमध्ये देखील मोठा हातभार आहे हे याच्यावरून दिसून येतं. सध्याच्या घडीला जर तुम्ही पाहिलं तर नावी समाज याला आसाम, आंध्रा, मेघालय, बिहार, यूपी या ठिकाणी अनुसूचित जातीचं आरक्षण मिळतं. त्याच्या व्यतिरिक्त राज्यांमध्ये नावी समाजाला ऑदर बॅकवर्ड याच्यामध्ये आरक्षण मिळतं. साधारणपणे मंत्रालयामध्ये 5 एप्रिल 2022 त्या काळीचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री होते धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. आणि या बैठकीमध्ये नावी समाजाची शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थिती काय आणि कशा स्वरूपाची आहे यावरती एक समिती गठीत करण्यात आली. त्याच्यानंतर सध्याला 5 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सागर बंगल्यावरती महाराष्ट्र राज्यातील जेवढ्या काही मायक्रो ओबीसी जाती आहेत यांची एक बैठक पार पाडण्यात आली. आणि या बैठकीमध्येच धोबी समाज आणि न्हावी समाज यांच्या जेवढ्या काही मागण्या आहेत किंवा त्याच्या जेवढ्या काही मागण्या स्वरूप आहेत या सगळ्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत किंवा त्याच्यावरती विचार करण्याची त्यांनी प्रोसेस पुढे चालू केलेली आहे. आता संविधानाची तरतूद कशी आहे ही समजून घ्या. गेल्या काही दिवसापूर्वी म्हणजेच 1 ऑगस्ट 2024 सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आला. याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की अनुसूचित जातीमध्ये देखील सब क्लासिफिकेशन म्हणजे वर्गवारी करा. त्यावरती जी जजमेंट आहे त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की आम्ही अनुसूचित जातीतील कुठल्याही जातीला काढत नाही किंवा वाढवत देखील नाहीत किंवा कुणाची क्रमवारी जी आहे म्हणजे 59 जाती जी आपल्या अनुसूचित जातीमध्ये आहेत त्याच्यामध्ये क्रमवार आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अशा क्रमवाऱ्या आहेत. या क्रमवारीला देखील आम्ही कुठेही हात लावत नाही. कारण की आर्टिकल 341 नुसार अनुसूचित जातीमध्ये कुठली जात टाकायची आणि कुठली जात बाहेर काढायची हा संपूर्ण अधिकार राष्ट्रपतींना आहे. आणि हा राष्ट्रपतीच्या अधिकाराला आम्ही कुठेही हात घालत नाही असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं. सध्याच्या घडीला राज्य सरकारने धोबी समाजाचा अहवाल हा केंद्राकडे पाठवलेला आहे. आणि उद्या चालून आर्टिकल 341 नुसार जर राष्ट्रपतीने त्याच्यावरती जर शिक्का मारला, मुहूर्तक जर केला, तर धोबी समाजाला अनुसूचित जातीमधील आरक्षण मिळू शकतं. कारण की आर्टिकल 341 नुसार राष्ट्रपतींना ते हक्क आहेत की अनुसूचित जातीमधील कुठली जात ऍड करायची आणि कुठली जात काढून टाकायची. त्याच्यामुळे या गोष्टीचा सविस्तर विचार होणं गरजेचं आहे. आता सामाजिक स्थितीवरती जरा भाष्य करूया किंवा बोलूया. महाराष्ट्र राज्यामधील धोबी आणि नावी समाज हा खरंच अस्पृश्य आहे का हो? ज्याप्रमाणे अनुसूचित जातीमधील महार मांग चांबार ढोर या समाजाला अस्पृश्यतेचे चटके मिळाले, त्या प्रकारचे अस्पृश्यतेचे चटके नावी आणि धोबी समाजाला मिळालेत का?
अस्पृश्य समाजाला साधं विहिरीचं पाणी असेल, तलाव असेल, नदी असेल, ओढा असेल, या ठिकाणातलं पाणी देखील लवकर पियाला मिळत नव्हतं. मात्र त्या ठिकाणी धोबी समाज जाऊन हाताने विहिरीतलं पाणी काढू शकत होता, तलावात उतरू शकत होता, नदीमध्ये उतरू शकत होता आणि त्या ठिकाणी तो कपडे धुवू शकत होता. बार्टीच्या अहवालात असं म्हटलेलं आहे की न्हावी समाज हा सवर्ण आणि ब्राह्मण यांचे कपडे धुवू शकतो, मात्र मात्र महार मांग सांबार ढोर यांचे कपडे धुवत नाही. का? कारण की धोबी समाज हा महार मांग सांबार यांना अस्पृश्य समजतो. त्याचबरोबर धोबी आणि न्हावी समाज यांच्यावरती कुठल्या प्रकारचा अन्याय अत्याचार झालाय का हो? धोबी आणि न्हावी समाज हा गाव कुसाच्या बाहेर राहतो का हो? धोबी आणि न्हावी समाज यांना कधी मंदिर प्रवेश बंदी घातण्यात आलेली आहे का? किंवा धोबी किंवा न्हावी समाज यांनी तुम्ही मंदिरात प्रवेश केलाय म्हणून त्यांच्यावर कधी अन्याय अत्याचार झालेला बातम्या कधी ऐकावत आलेल्या आहेत का? नाही. उलट न्हावी समाजाने 2024 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की छगन भुजबळ साहेबांनी भाषण केलेलं होतं, जर ते तुमच्यावर बहिष्कार टाकत असेल तर तुम्ही देखील त्यांची केस कापू नका, त्यांची भादरू नका. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनामधील एक प्रसंग आहे, त्या प्रसंग तो जब्बार पटेल यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चित्रपटामध्ये वर्णित करण्यात आलेला आहे की न्हावी हा महेश बहादूर शकतो मात्र अनुसूचित जातीतील महार समाजाचे केस कापू शकत नाही. त्याचप्रमाणे धोबी समाजाला सुवर्ण समाजाच्या घरामध्ये जाण्याची परमिशन आहे, कपडे घेण्याची परमिशन आहे, किंवा तो ब्राह्मण समाजाकडे देखील जाऊ शकतो, त्याच्या पटांगणामध्ये किंवा घरामध्ये बसून तो जेवण करू शकतो. मात्र अशा प्रकारची परमिशन असून देखील तो कधीच अस्पृश्य काली नव्हता आणि आजही नाही. आणि याच कारणामुळे धोबी आणि न्हावी समाज यांना अनुसूचित जातीमधून आरक्षण मिळू शकत नाही. त्यापुढची दुसरी स्टेप सांगतो की खऱ्या अर्थाने आरक्षण का आणि कशासाठी देण्यात आलेलं आहे, आरक्षणाचं मूळ तत्व काय होतं. बघा, आरक्षण हे कुबड्या नाहीत, आरक्षण हा गरिबी हटवण्याचा कार्यक्रम देखील नाही. आरक्षणामधून तुम्हाला रिप्रेझेंटेशन, प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे. ज्या लोकांना हजारो वर्षापासून शिक्षण, आर्थिक, मूलभूत हक्कापासून वंचित ठेवण्यात आलं, त्या लोकांचं रिप्रेझेंटेशन करण्यासाठी त्यांना आरक्षणाची तरतूद देण्यात आलेली आहे. आरक्षण म्हणजे नुसतं शिक्षण आणि नोकऱ्या आणि याच्यामधून सगळी प्रोसेस करण्यासाठी किंवा प्रोग्रेस करण्यासाठी देण्यात आलेलं नाही, तर आरक्षण हे रिप्रेझेंटेशनसाठी देण्यात आलेलं आहे. आता भारतीय जनता पार्टीला धोबी समाज आणि न्हावी समाज यांना अनुसूचित जातीमध्ये का टाकायचंय याचं राजकीय खेळ जरा समजून घ्या. कारण की धोबी आणि न्हावी समाज या दोघांची लोकसंख्या एकत्रित 50 लाख एवढी आहे, संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये 50 लाख एवढी आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या किती आहे साधारणपणे 2011 लोकसंख्येनुसार? तर साधारणपणे 1,30,00,000 आणि आताच्या घडीला जर पाहिलं तर 1,60,00,000 आसपास जाते. त्यापैकी एकट्या बौद्ध समाजाची लोकसंख्या किती आहे? तर साधारणपणे 60 ते 80 लाखाच्या घरामध्ये. आता दलित समाज हा दबाव गट आहे, दलित समाज हा एकत्रित समाज आहे आणि दलित समाजाने आजपर्यंत आंदोलन, मोर्चे हे करून आपल्या विविध मागण्या या आपल्या पदरामध्ये पाडून घेतलेल्या आहेत. दलित समाज हा एवढ्या मोठ्या प्रमाणात दबाव गट आहे की त्याने एखाद्याची सत्ता पाडायची किंवा कुणाला सत्तेत बसवायचं हा दलित समाज ठरू शकतो. आणि याचं जिवंत उदाहरण म्हणजे 2024 जी लोकसभेची निवडणूक झाली याच्यामध्ये एक गट्टा दलित समाजाने वोटिंगच्या आधारे दाखवून दिलेला आहे की आम्ही एक गट्टा जर वोटिंग केली तर त्याचे परिणाम काय आणि कशा स्वरूपाचे होऊ शकतात. जर 50 लाख धोबी आणि न्हावी समाज यांना जर अनुसूचित जातीमध्ये जर टाकलं तर एक प्रकारे बौद्ध समाजाची जी मेजॉरिटी आहे, बौद्ध समाजाची जी दबाव गट आहे, बौद्ध समाजाची जी ताकद आहे ही कमी करण्याचा डाव हा सरकारचा आहे. याही पुढे जाऊन धोबी आणि न्हावी समाजाला जर अनुसूचित जातीमध्ये टाकलं तर IAS, IPS, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदार, खासदार, रोटेशन पद्धतीने मिळणारं महापौर पद, जिल्हा परिषदेचं पद, या सगळ्या पदावरती धोबी आणि न्हावी समाज हा आपला हक्क सांगू शकतो. ज्या दिवशी हा निर्णय येईल त्यावेळी खऱ्या अर्थाने ज्या लोकांनी अस्पृश्यतेचे चटके भोगलेले आहेत, ज्या लोकांनी खऱ्या अर्थाने अस्पृश्यता कशी असते, ज्यांच्या बापजादांनी अस्पृश्यता सहन केलेली आहे, त्यांच्या मूलभूत हक्कावरती खऱ्या अर्थाने गदा आणि त्यांचा नांगर फिरवला जाणार आहे.